हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चिले जात आहेत. अनेक मुद्द्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची खडाजंगी होते. त्यातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज एक फोटो विधानसभेत झळकवला आणि एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नाशिक शहराचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टीतील एक फोटो नितेश राणेंनी विधानसभेत झळकवला आणि यावरूनच ठाकरे गटावर जोरदार टीकाही होऊ लागली. नितेश राणे आणि सुषमा अंधारे यांच्यातलं वैर तर सगळ्यांनाच माहिती आहे. यापूर्वीही अनेक मुद्द्यांवर सुषमा अंधारे आणि नितेश राणेंची तूतुमेमे झालेलंही आपण अनेकदा पाहिलंय. त्यामुळे नितेश राणेंच्या टीकेला उत्तर देणार नाही त्या सुषमा अंधारे कसल्या आणि म्हणूनच या मुद्द्यावरही ठाकरे गटानं पलटवार केलाय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी भाजप नेत्यांचा एक व्हिडिओ ट्विट करून नितेश राणेंना चोख प्रत्युत्तर दिलंय आणि सोबतच या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनाही ओढलंय. सुषमा अंधारे म्हणाल्या की देवेंद्रजी तुमची ब्रिगेड अभ्यास करत नाही. आता नितेश राणे यांनी अधिवेशनात जो फोटो दाखवलाय तो दाऊद सोबतचा आहे. मुळात हा फोटो आणि व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा आहे. या फोटोमध्ये मंत्री गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर आणि आमदार बाळासाहेब सानप हे भाजपचे नेते होते. 2 वर्षांपूर्वी लग्नाला उपस्थित राहिल्यानं अडचणीत आलेले. या प्रकरणात ना त्यांची नावं वगळली जातात. आता नितेश राणे यावर काय भाष्य करणार? जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई कराच. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अटका करून प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी म्हणून अगदी कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक यांची चौकशी का केली गेली नाही हा जो माझा प्रश्न पुण्यात विचारला. नितेश राणे यांनी आमचा नाशिकचा पदाधिकारी दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये हजर असल्याचा फोटो आज सभागृहामध्ये झळकवण्याचा प्रयत्न केला. मी त्याचा अख्खा व्हिडिओ आज ट्विटरला पोस्ट केलाय की त्या कार्यक्रमामध्ये स्वतः पालकमंत्री गिरीश महाजन, त्यासोबतच भाजप नेते विकांत चांदवडकर, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे असे अनेक भाजपचे दिग्गज त्या कार्यक्रमात हजर होते. त्याचा व्हिडिओ आज मी पोस्ट केलाय. मला वाटतं नितेश राणेंनी तो व्हिडिओ बघून घ्यावा. दरम्यान आदित्य ठाकरे हे अदानींच्या विरोधात मोर्चा काढतायत आणि त्या मोर्चाकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे असा आरोपही सुषमा अंधारे यांनी यावेळी केलाय. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक वर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.